सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग 10 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या निधीतून व या प्रभागाचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व नगरसेविका अनारकली कुरणे यांच्या मागणीनुसार व पाठपुराव्याने मंजूर झालेल्या रस्ते कामाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सांगली कॉलेज ते राजर्षी शाहू कॉलनी नवीन वसाहतकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे तसेच टिंबर एरिया येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ आज आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की या प्रभागात आमदार फंडातून त्याचबरोबर आमच्या नगरसेवकांच्या फंडातून अनेक विकासकामे पूर्ण केलेली आहेत. यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागले आहेत. नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले, प्रभागातील अनेक भागातील रस्ते कामे पूर्ण केलेली आहेत. उर्वरित भागातील रस्त्यांची कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या वर्षात प्रभागातील एकही काम प्रलंबित राहणार नाही. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागाचा कायापलट करू असा निश्चय यावेळी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व नगरसेविका अनारकली कुरणे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, उपअभियंता अमर नलवडे, राजेंद्र मुळीक, सुरज पवार, धनेश कातगडे, यशवंत माळी, बाबूभाई पटेल, भूपेंद्र पटेल, अनिल शेटे, जमीर कुरणे, अशोक मासाळ, सुरेशभाई पटेल, बापू ठोकळे, महेश मागडे, आशाताई साबळे, हरिभाऊ सवणे, गणपत साळुंखे, अनिल वडर, प्रफुल्ल ठोकळे, गंगाताई बनसोडे, सार्वजनिक बांधकामचे SH मुजावर, राजेंद्र रणखांबे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान गावभागातील खूप दिवसापासून रखडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचा विषय तसेच आनंद टॉकीजपासून कुंभारखिंडीपर्यंतच्या रस्त्याचे काम आज कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या फंडातून पूर्ण होत आहे. गेली 2 वर्ष महापूर कोविड यामुळे मनपाकडून निधी न मिळाल्यामुळे रस्त्याचे काम होत नव्हते, पण आमदार सुधीर गाडगे यांच्या फंडातून हे काम पूर्ण होत आहे. आज या कामाचे पूजन आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या उपस्थितीत प्रभाग 14 नगरसेविका उर्मिला बेलवलकर, नगरसेविका भारती दिगडे, सुमराव मद्रासी, नगरसेवक युवराज बावडेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक तात्या बिरजे, इतर सर्व पदाधिकारी तसेच भागातील नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले. सांगलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ साहेब यांच्याकडे मी आणि अनारकली साहेब सोनी मॅडम यांनी अनेक वेळा पाठपुरावा करून सांगली वॉर्ड क्रमांक 10 मधील अनेक विकास कामासाठी भरून त्यांनी आम्हाला या ठिकाणी आर्थिक सहाय्य केलेलं आहे. या भागामध्ये 50% काम त्यांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी संपन्न होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय योजनेच्या माध्यमातून जो या ठिकाणी विकास निधी उपलब्ध झालेला आहे त्यातून जासूनमळा, त्याचबरोबर लाले प्लॉट, टिंबर एरियातील सर्व अंतर्गत रस्ते आणि राजाराम प्लाझा ते राजर्षी शाहू कॉलनीचा रस्ता, त्या अशा अनेक कामं माननीय आमदार साहेबांनी आमच्या एका विनंतीला त्यांनी या ठिकाणी प्रतिसाद देऊन आमची कामं पूर्ण केलेली आहेत. आगामी वर्षभराच्या कालावधीमध्ये वॉर्ड क्रमांक 10 मधील कोणतीही कामं शिल्लक राहणार नाहीत असा आमच्या दोघांचा टाईमटेबलमध्ये या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. निश्चितपणे पुढल्या वर्षी काम बघाय की या ठिकाणी शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही आपल्या माध्यमातून येत आहे. आज सकाळपासून आमदार फंडातल्या कामाचा शुभारंभ मी आज सांगलीमध्ये केलेला आहे. पहिल्यांदा शापरानगर गावभाग टिबर एरिया आणि आताही नवीन वसाहत या ठिकाणी या कामाचा शुभारंभ केलेला आहे आणि ही कामं चांगल्या दर्जाची व्हावीत याकडे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना कटाक्षीन लक्ष असणार. मी प्रभाग 14 नगरसेविका उर्मिला बेलवलकर. गेली 2 वर्ष आपल्या प्रभागामध्ये ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन आणि भुयारी गटर यांचे काम केले होते. यावेळी ते रस्त्यांचे खच्चीकरण मोठ्या प्रमाणात झाले होते. गेली 2 वर्ष महापूर आणि कोविडमुळे आपल्याला महापालिकेकडून अजिबात निधी मिळाला नव्हता. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या फंडातून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यासाठी आम्ही नगरसेवकांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. आज त्याची पूर्तता करण्यात आली. आज प्रभागामध्ये त्यांच्या फंडातून होणारे रस्त्यांचे उद्घाटन घेण्यात आले. यासाठी मी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे आभार मानते. तसेच यावेळी आपले नगरसेवक युवराज बावडेकर, भारतीताई दिगडे, सुब्राव मद्रासी, आमचे पक्ष नेते तात्या बिरजे,
आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आमदार सुधीरदादा गाडगी यांनी या आपल्या भाग प्रभागातील रस्त्यांची पूर्तता केल्यामुळे मी सर्व नागरिकांच्या मार्फत त्यांचे आभार मानते।